योकार तुमकां गोवा 365 खाशेल्या कार्यावळीत स्ट्रेट फॉरवर्ड. आयज आमी मीड नोव्हेंबरा भितर आहा. दिवाळी जालो आसा आनी बाकीचे सण सोंपत येल्ले आसा. डिसेंबरान क्रिसमस सुद्दां लागीं पावल्या. पूण गोंयान एक म्हणटा तो वेल सेलिब्रेटेड आनी फामाद असो एक सण म्हणटा तो कार्निवल आनी शिगमोत्सव धरून तो म्हणटा तो इफ्फी. आतां मीड नोव्हेंबरान इफ्फी ह्या फावट असो स्टार्ट जावंक जाल्लो. पूण कोरोना महामारेक लागून कितें रेस्ट्रिक्शन्स आसलेल्याक हो हितून एक कितें अडचण येता हो फेस्टिवल होल्ड करूंक. इफ्फी केन्ना सुरू जातलो, ह्या वर्सा जातलो काय ना, तर ह्या विशयाचेर चर्चा करपा खातीर आमच्या बरोबर आसात एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा गोंय मनरिजवण संस्थाचे वायस चेअरमॅन सुभाषबाब फळदेसाय. सुभाषबाब, येवकार तुमकां आमच्या कार्यावळी भितर. थँक यू वेरी मच. सुभाषबाब, नोव्हेंबर म्हणटा तो इफ्फी सुरू जावपाचो म्हयनो, ह्याच म्हयन्यान इफ्फी सुरू जाता. आतां इफ्फी ह्या वर्सा सुरू जातलो काय ना? ह्या वर्साक इफ्फी जरूर जातलो. हो इफ्फी जातलो नॉर्मली आमच्या नोव्हेंबराच्या लास्ट विकाक. पूण हे पॅन्डेमीक सिच्युएशन गोंयान भितर आसा आनी संपूर्ण देशभर आनी संपूर्ण जगभर आसा. हाका लागून गर्दी जावपाक जायना आनी एमएचए गायडलायन्स एसओपीज हे सगळे जावपाक जाय आनी कोरोनाचे हे संक्रमण आसा, कोविड आसा, हातून भितर गर्दी करप योग्य न्ही. हे सगळे फाटभुयेचेर गोवा सरकार आनी डीएफएफ ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्री ऑफ इंडिया हांणी एक निर्णय घेतलो की इफ्फी मातसो लांबोवन व्हरुया की मागीर करुया जेन्ना संक्रमण कमी जायत येतले तेन्ना जर फिजिबल आसा जाल्यार ते करपाचो असो निर्णय पयली जालो आनी ते फुडें धुकळ्ळे. आतां देशान भितर आनी पर्टिक्युलरली इन गोवा आमी पळयले जर जायत जाल्यार हे संक्रमण कमी जायत जाता अशें आमकां दिसता आनी येणाऱ्या एक दोन म्हयन्या भितर हातून भितर खूब कमी प्रमाणान जातले आनी हे अशें एंटिसिपेट करून डीएफएफ डायरेक्टरेट ऑफ फिल्म फेस्टिवल आनी निर्णय घेतिल्ले आसा की इफ्फी हो जानेवारी म्हयन्यांत जातलो. जानेवारी म्हटल्यार म्हयन्यान म्हटल्यार इफ्फी 2020 काय इफ्फी 2021 हो एक गॅप पडपाक जायना. आमी अशें म्हणना की ते एखादे वेळ फुडल्या वर्साक इफ्फी नोव्हेंबरान जावपाक शकता पूण ह्या वर्साचो इफ्फी वी वील ट्रीट इट एज इफ्फी 2000 म्हणजे हे 51 एडिशन घेऊन चलूया आमी. वर्साक जाता 50वे एडिशन गेले त्या वर्साक जाले, दिस इज 51st एडिशन आनी हे जातले ते जानेवारी म्हयन्यात. सो डॅट वील बी ट्रीटेड एज इफ्फी ऑफ दीस म्हणजे करंट आसा तो मातसो डिले जाल्लो आसा. ओके, पूण डिफरंट कसो आसतलो इफ्फी गेल्या वर्साचे आमी इफ्फी जे फिल्म फेस्टिवल कंपेर करत आनी आतांचो इफ्फी? कोविड महामारी आसा, आमकां सेफ्टी प्रिकॉशन घेवकूच जाय. यशजीन कशी तयारी केला हो फेस्टिवल सेलिब्रेट करपाचो? ओके, फिल्म फेस्टिवल इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल हाचे विशीं ऑर्गनायझेशन करपा खातीर एक आमच्या स्टेरींग कमिटीची एक पयली मिटींग जी ऑनलायनच जाली. तातूंत भितर पार्टिसिपेट जाल्ले आमचे इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनिस्टर माननीय प्रकाश जावडेकर जी हांणी आमकां गाय हें दिल्लें की कशें कशें आसतलें हाचेर खुबशे तज्ञांची मतां घेतलीं जे स्क्रिनींग कमिटीचे मेंबर्स आसतात आनी मोस्टली दे आर फ्रॉम दी फिल्म इंडस्ट्री आनी तांकां कशें जातलें जगाचेर बाकीचे कशे फेस्टिवल जातात रिलेटेड टू फिल्म हें सगळें ताजे हें घेवन आमी एक ठरयल्लें की मातशें फुडें व्हरुया. तेन्ना डेट्स पयले स्टेरींग कमिटीक जाली ना. आतां हळूहळू जे संक्रमण कमी जायत आयिल्ले आसा ताच्या मुळे एक एक गोश्ट आमकां रिलीज जायत आसा आनीक डायरेक्टरेट ऑफ फिल्म फेस्टिवल हो ताचो मेन जे ऑर्गनायझेशनल बॉडी आसा ती डायरेक्टरेट ऑफ फिल्म फेस्टिवल दिल्ली जे इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्रीच्या अंडर येता. आमची जबाबदारी एज अ एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा टू प्रोवायड इन्फ्रास्ट्रक्चर. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणले नंतर तातूंत भितर ट्रॅव्हल येतले, तांचे अकोमोडेशन म्हणजे हॉटेल बुकिंग्स जावं हांगचो जो प्रत्यक्ष डेकोर आसता हांगचे जे प्रोग्रॅम्स आसतात हे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर रेडी करून दिवपाचे म्हणजे त्या प्रमाणे ताणें आमकां ज्यो गायडलायन्स दिता तो स्ट्रक्चर आमकां ते डिफायन करून दिता की ह्यो ह्यो गजाली आसात ह्यो आमकां अमके तारखे पर्यंत जावपाक जाय.
जे फिल्मां स्क्रीनिंग करपाची किंवा बाकीच्यो ह्यो जबाबदारी आसा त्यो तांची आसता. ओपनिंग एंड क्लोजिंग सेरेमनी इज अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ डायरेक्टरेट ऑफ फिल्म फेस्टिवल. म्हणजे ते कशें ऑर्गनायज करपाचे आनी कितें करपाचे, तातूंत खर्च कितलो करपाचो. फायनली ओपनिंग एंड क्लोजिंग सेरेमनी जे ऑर्गनायज करपाचे ते आमीच करतात, पण फंडिंग तांचे कडल्यान येता. बाकीच्यो गजाली आसात त्यो गोवा सरकार ज्यो गोंयान भितर बाकीचो डेकोर लागतलो, बाकीचे जे इव्हेंट्स जातात गोंयान भितर तो खर्च गोंय सरकार. आता पळोवंक गेल्यात आमी आयनॉक्स म्हणात, कला अकादमी म्हणात, जे हे आमचे होस्टिंग सायट असतात, यो स्क्रीनिंग सायट म्हणात नाल्या आणि कसल्यो एंटरटेनमेंट रिक्रिएशनल सायट्स असतात, म्हणल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटाचे गार्डन, थंय एक एक रिक्रिएशनल आणि एंटरटेनमेंट असे थीम्स तयार करतात. पण ह्या फावट कसे आहा आणि थिएटरांनी बसून मल्टिप्लेक्सांनी 50% कॅपॅसिटी बसूंक दिनात आता एज पर द एमएचए गायडलाईन. आता कसे म्हणून आता हो फेस्टिवल सेलिब्रेट करतले, कसे म्हणून फुडे वयतले, स्क्रीनिंग कशी जातली, क्राउड कंट्रोल कसा असतलो? ओके, एज फार एज स्क्रीनिंग इज कन्सर्न, वी हॅव 7 ऑडिटोरियम्स विथ अस ऑफ सिटिंग कॅपॅसिटी 2500. आता एमएचए गाईडलाईन्स प्रमाणे वी कॅन ऑक्युपाय ओनली 50% ऑफ दॅट, म्हणजे साधारण ते 1200-1250 जी सिटिंग कॅपॅसिटी आमकां अवेलेबल आसतली. दो वी हॅव सीट्स अराउंड 2500, हातूंतली आमकां अर्धीच वापरपाक मेळटली. आणि हे सगळं अंदाज घेऊन, म्हणजे इफ ही इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल हाचो गाबा, म्हणजे कोर कंपोनंट किती असता की फिल्म स्क्रीनिंग्स, जी जगावेली तुम्ही फिल्म झालेली असतात, बाकीचे जे कंपोनंट असतात हे सगळे हातून आसपाव असतात. म्हणजे अत्यंत गरजेचे जे कोर कंपोनंट असतात तो आम्ही खंयच हे करचे ना. हातून भितर फक्त सिटींग कॅपॅसिटी, म्हणजे जे डेलिगेट्स येतले किंवा फिल्म इंथुजियास्टीस असतले किंवा प्रोफेशनल असतले, दे वील कम अँड ऑक्युपाय. सो आमचे डेलिगेट्स जे असतात त्याचे रजिस्ट्रेशन आम्ही मिनिमाइज करतले. आमकां एक गोष्ट लक्षात दवरपाक जाय, एमएचए गायडलाईन्स किंवा आमच्या लोकल हेल्थ डिपार्टमेंटाच्यो गायडलाईन्स ह्यो सगळे त्यो तंतोतंत ताचे पालन करूनच आमकां हो फेस्टिवल करपाक जाय. आणि हातून भितर हे संक्रमण वाढपाक जायना, गर्दी वाढपाक जायना, म्हणून आम्ही जे लोकल लेवला वेले जो रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटीज फॉर गोवन इंथुजियास्ट हांचे खातीर जे करतले तातून भितर खूप कात्री लायतले. आणि कमीत कमी खर्चा भितर आणि कमीत कमी गर्द्या भितर हे कसे जातले. गेल्या त्या वर्षात आमचे कॉलेज ऑफ आर्ट असतात, त्यांनी एक खूप मोठे प्रदर्शन केले आणि ते खूप, म्हणजे हजारांनी लोकसंख्या किंवा व्हिवर्स हे येताले. आयज त्या प्रमाणान आमकां ते करचे मेळचे ना, कारण टू अवॉयड दी क्राऊड. आणि क्राऊडान अवॉयड करपा खातीर एखाद्या वेळी चिल्ड्रन फेस्टिवल जातालो, बाकीच्यो रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटीज जाताल्यो, जो डेकोर मोठ्या प्रमाणात जातालो, आणि तातून भितर आम्ही एक फेस्टिवलाचे रूप दिताले. आम्ही मिनिमाइज करपाक पळयतात ज्यो अत्यंत आवश्यक अश्यो गोष्टी असतात आणि कमी खर्चा भितर जातात त्यो कश्यो करपाच्यो हाचेर आम्ही कॉन्सन्ट्रेट करतात. पहिलीच्या भशेन फॅनफेअर आणि फवन नसताना या फेस्टिवलाक ना, आम्ही ते अवॉयड करपाक पळयतात. ताका दोन कारणां असतात. पॅन्डेमिक काळां भितर सरकाराचे आर्थिक आम्ही हातून भितर घालपाक जायना, आर्थिक चड सरकाराक त्रास दिवपाक जायना. आणि दुसरी गजाल असा की ह्या फेस्टिवलामुळे कोरोना किंवा कोविड हाचे, म्हणजे ते पसरपाक जायना. ह्यो दोन्ही गजाली लक्षात दवरून जितके कमी प्रमाणान आमकां गर्दी करपाक मेळटा त्या प्रमाणान करतले. आणि येणाऱ्या दिसां भितर एखाद्या वेळ आमकां खूप रिलॅक्सेशन मेळपाक लागली, एमएचए गायडलाईन्स रिलॅक्स झाल्यो किंवा सरकाराचे पोझिशन, फायनान्शियल पोझिशनही बरे झाले, आणि आमकां दिसपाक लागले की कोरोनाचो आसपाव आता ना, त्या वेळार एखादी दुसरी खंयची गोष्ट करूं येता, जाणे करून आमचे पार्टिसिपेशन जे लोकल आर्टिस्ट असतले किंवा बाकीचे लोकल्स जे एन्जॉय करतालो फेस्टिवल म्हणून त्याच्या प्रमाणात थोडेफार वाढ जावपाक शकता. पण त्याचे सगळे रिव्ह्यू घेऊन टाइम टू टाइम आम्ही करतले जे शक्य असं ते. पण डेलिगेशनचे रेस्ट्रिक्शन असतले, कोण रजिस्ट्रेशन असता पण डेलिगेशनचे डेलिगेट्सचे ते चढ रजिस्टर्ड करून दिवचे ना म्हणता तुम्ही, फक्त लिमिटेड असतले असे म्हणणे तुमचे? आम्ही पहिली डेलिगेट्स असतात ते सामके खुले दौरताले, त्याच्यावर कॅपिंग नसताले. आणि गेल्या त्या वर्षात आमकां 14,000 डेलिगेट्स झाले ऑल नॅशनल इंटरनॅशनल लेवला वेले. या वर्षात एज ऑफ टुडे वॉट वी हॅव डिसायडेड इज टू रिस्ट्रिक्ट ऑर कॅप इट ऑन 2500.
म्हणजे 2000 वेल्यान 2500 हाडले आसा. आम्ही सिच्युएशन परत एक फावटी रिव्ह्यू करतले आणि जर गरज असा जर जायत आणि शक्य असा जर जायत जाल्यार तातून भितर थोडोफार बदल जावपाक शकता येणाऱ्या काळा भितर लुकिंग ॲट दी सिच्युएशन प्रिव्हेलिंग सिच्युएशन. पण ॲज ऑफ टुडे डेलिगेशन रजिस्ट्रेशन आम्ही ओपन साधारण ते आणि 2-3 दिसां भितर ते करपाक शकता. वी आर अवेटिंग फ्रॉम दी गायडलाईन अवेटिंग दी डायरेक्शन्स ऑफ डायरेक्टरेट ऑफ फिल्म फेस्टिवल. सो तांचे कडल्यान जसे आयले तसे 2-3 दिसां भितर एखादे वेळ डेलिगेट्स रजिस्ट्रेशन जातले. बट कॅपिंग इनिशियली विल बी ऑफ 2500. ओके, अशें आयकूंक येयलां कितें ह्या फावटीचो फेस्टिवल हायब्रीड जावपाक आहा स्पेशली कोरोना महामारीक लागून. हय करेक्ट, म्हणजे आमची साधारण 10 to 12 कंपोनंट्स आसा, सेक्शन्स आसतात जी शक्य जी कंपोनंट्स आमकां ऑनलायन करपाक मेळटात व्हर्च्युअली करपाक मेळटात. वी वील प्रिफर डुईंग इट व्हर्च्युअली. ज्या जाग्यार नेसेसिटी आसता आतां फिल्म स्क्रिनींग म्हणात ती जाली जर जायत जे जजीस आसतले जुदीज आसतले हे सगळे येवन थिएटरान भितर ऑडियो हातून भितर येवन करतले. कळ्ळें न्ही, दीज आर दी नेसेसिटीज. म्हणटेच आमी सगळ्यो गायडलायन्स एस ओ पीज सगळ्यो बरे तरेन मानून ह्यो गोश्टी करतले. म्हणजे जो कोर गाबा आसता म्हणजे कोर एक्टिविटी जी आसता ती आमी मोस्टली फिजिकल करपाचो प्रयत्न करतलो. ओके, आतां ओपनिंग सेरेमनी आनी क्लोजिंग सेरेमनी हे एक दोन बरे मोठे कंपोनंट्स आसतात, सेक्शन्स आसतात. म्हणजे आणि हे कंपोनंट्स आमकां जितके बरे प्रमाणान करतात त्यांना तितकी पॉप्युलॅरिटी मेळटा, गोंयचे नाव फेमस जाता. कारण आमी त्या दृष्टिकोनातल्यान जर ते कमी प्रमाणान एखादे वेळ आमी कला अकादमीन राईट नाव वी हॅव डिसायडेड टू डू इट बोथ दीस ओपनिंग अँड क्लोजिंग लाईक ओपनिंग क्लोजिंग इन कला अकादमी. ओके, इन द डेज टू कम वी विल रिव्ह्यू द सिच्युएशन वेदर वी कॅन स्टील गो लिटल हायर. म्हणजे लाईव्ह स्ट्रीमिंग जावपा खातीर जो सेटअप लागता, जो म्हणजे प्रोजेक्शन त्याचे लागता, जे रिकॉर्डिंग लागता, आणि ते इंटरनॅशनल लेवलाचेर जर लाईव्ह स्ट्रीमिंग जाता जर जायत जाल्यार ताची ब्युटी तितकीच असपाक जाय, जाणे करून तो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल असो दिसपाक जाय हे आमचे मत असा. आता सेकंड स्टिअरिंग कमिटीची मिटींग वी आर एक्सपेक्टिंग विदिन अनादर वीक्स टाईम. वॉट वॉज टोल्ड टू अस दॅट आफ्टर दिवाळी वी विल हॅव अ स्टिअरिंग कमिटी मिटींग, बट सो फार इट इज नॉट फायनलाइज. सो वन्स वी सीट फॉर द स्टिअरिंग कमिटीज मिटींग सेकंड मिटींग वी विल डिसाईड अँड वी विल प्लेस बिफोर द DFF आवर ओपिनियन अँड एव्हरीबडीज ते कन्सेसस घेऊन ताजेर आमचे डिसिजन जातले वेदर टू गो अहेड विथ कला अकादमी. आमी मातशें रिझर्वेशन इतक्या खातीर आसा की कला अकादमीन जे स्टेज सेटअप आसतलो आणि ते ऑडिटोरियम आसतलो वूड नॉट बी ऑफ दॅट स्टँडर्ड टू गेट दॅट मच ऑफ म्हणजे जी आमकां ताजेर पब्लिसिटी किंवा लायव्ह स्ट्रीमिंग जाले नंतर जगभर दाखोवपा सारखें जावचें ना. सो दीस इज माय पर्सनल ओपिनियन दॅट कला अकादमी मे नॉट बी अ फिजिबल. आता पॅन्डेमिका भितर एखादे वेळ सगळे समजून घेतले ती दॅट इज अनादर आस्पेक्ट. बट वी वील ट्राय टू गेट इट लिटल बीट बिगर बिकॉज दीस कंपोनंट इज बीन ताजे एक्सपेंडिचर आसात ते डायरेक्टरेट ऑफ फिल्म फेस्टिवल करतात. सो वेन वॉट आय फील दॅट आतां डायरेक्टरेट ऑफ फिल्म फेस्टिवला कडच्यान आमकां जे रिक्वायरमेंट आयिल्ले आसात म्हणजे जे रूम नायट्स आसात तातूंत भितर कमी जाले ना. ज्यो आमकां ट्रॅवल कार जावं बाकीच्यो गजाली आसात तातूंत भितर रिक्वायरमेंट सेम आयिल्लो आसा एज ऑफ लास्ट इयर. आनी बाकीच्यो जे एकोमोडेशन आसतले, ट्रॅवल आसतले, एअर टिकेट बुकींग आसतले ह्यो जर गजाली तितकेच प्रमाणान जातात आनी तितकेच गॅस्ट जर हांगा येता जर जायत जाल्यार वाय नॉट ऑन अ लिटल बिगर स्केल बिकॉज द एक्सपेंडिचर गोज ऑन देअर एकोमोडेशन ऑन देअर एअर ट्रॅव्हल अँड वी आर रिस्ट्रिक्टिंग ओनली द फिजिकल पार्ट अँड परफॉर्मन्स ऑफ दॅट. ओके, सो वी विल ट्राय अँड प्लेस अवर व्ह्यू बिफोर द नेक्स्ट स्टिअरिंग कमिटी मिटींग. पण आता 50% कॅपॅसिटीचेर मल्टिप्लेक्स ऑपरेट करता म्हणता तुम्ही, पण बाकीच्यांचे किती 50% म्हटल्यार सगळ्या डेलिगेट्सांक एक मुव्ही पळोवपाक चान्स मेळचो ना, थंय ते बाबडेक अफेक्टेड जातले. हय, ह्या पॅन्डेमिकच्या काळान भितर आमकां अपेक्षा आसा की जे डेलिगेट्स येतात ताजेरूय रिस्ट्रिक्शन आसतले. आमकां जे वर्सा प्रमाणे येताले तसो फ्लो ह्या वर्साक आसचो ना अशें आमचें एंटिसिपेशन आसा. सो डेलिगेट
आम्ही वाढयतले आणि एमएचए गाईडलाईन्स जर त्याच्या नंतर खुली झाले जर जाय जाल्यार वी विल ट्राय अँड म्हणजे ताचेर परत एक फावटी रिव्ह्यू घेऊन किती करपाचे ते करतले. पण एज ऑफ टुडे लुकिंग ऍट म्हणजे टुडेज एमएचए गाईडलाईन्स आम्ही हे केल्ले आसा की 1250 अकोमोडेशन जातले विच अदरवाईज वॉज 3000 सुमार जातले कळ्ळें न्ही. 14,000 डेलिगेट्स येताले पण अकोमोडेशन आमचे 3000 असतले. सो विच इज बीन ब्रॉड डाऊन टू 50% कळ्ळें. आता इन फ्युचर आमकां ताचो रिव्ह्यू घेऊन लुकिंग एट दी सिच्युएशन प्रिवेलिंग सिच्युएशन वी वील ऍड ऑन टू इट इफ रिक्वायर्ड. ओके पण ऐकलात किती थोडे स्क्रीनिंग ऑनलाईन जावपाक आहे म्हणून फिल्म्साचे फेस्टिवलात. सो फार द स्ट्रक्चर टोटल स्ट्रक्चर इज नॉट डिफाइंड. वॉट इज डिफाइंड वॉट वी आर सपोज टू मेक अरेंजमेंट टू बिल्ड द इन्फ्रास्ट्रक्चर दॅट इज बीन प्रोवायडेड टू अस अँड वी आर वर्किंग ऑन दॅट. जर ऑनलाईन जाता जर जाय जाल्यार वी वील डिस्कस दीस इन द नेक्स्ट स्टेरिंग कमिटी मिटींग. आता ऑनलाईन झाल्यानंतर आमकां इन्फ्रास्ट्रक्चर काय लागचो ना अशेंय ना. कारण आमचे जे सर्वर्स असतले आमचे ज्यो लायन्स असतल्यो ज्यो सगळ्यो आमकां अपग्रेडही करचे पडटले आनी त्या प्रमाणे टेक्निकली वी हॅव टू बी फिट टू ऑर्गनायज दॅट कळ्ळें न्ही. म्हणजे गोष्टी खुबश्यो आसात आनी टायम कमी आसा हातून भितर आमकां मॅक्झिमम कितें पॉसिबल जाता वी वील पूल ऑल अवर रिसोर्सीस अँड डू इट द बेस्ट. पूण क्राऊड जातात तेजेर सोशल डिस्टन्सिंग म्हणात मागीर मास्क म्हणात आणि बाकीचे सेफ्टी प्रिकॉशन्स आहात मागीर सॅनिटायझिंग बॉडी टेम्परेचर चेक ह्या भितर ESG कशी सज्ज रावल्यात सेफ्टी प्रिकॉशन्स मेंटेन करपा खातीर. ओके क्राऊड कमी जातलो इव्हेंट्स कमी जातले हाच्या कारणान आम्ही जर प्रोपोर्शनेटली खर्च कमी जातलो म्हणलं जर जाय दॅट विल नॉट हॅपन. वॉट आय ॲडिक म्हणजे नॉर्मली किती जातं आम्ही इतके प्रमाणात सगळे लढला एक गाडी घेतली जर जाय इट नीड्स टू बी सॅनिटायज. पहिली एका गाड्यान भितर 2-3-4 गेस्ट बसताले आयज एकच गेस्ट बसतलो. सो गाड्यांचे प्रमाण आमकां देवचे ना. अकोमोडेशन एक रूम खाली केल्या नंतर दुसरे गेस्टाक घालता आसतना परत सॅनिटायझेशन लागतले तोय टायम वतलो. आमचे ज्यो ज्यो आमी गायडलायन्स आसात आमी स्ट्रिक्टली ते फॉलो करतले. वी डू नॉट वॉन्ट खंयचेच गोष्टीन ह्या इव्हेंटा मुळे गोयान भितर कोरोनाचो स्प्रेड किंवा जगा भितर कोरोनाचो स्प्रेड जावपाक आमी कारण जावचे ना म्हणून एखादे वेळ खुबशे लोकांच्या आनंदाचेर विरजण पडटले. पूण आमी SOPs आणि आमकां जो मॅनपावर लागता तो आमी एखादे वेळ ऍडिशनल फॉर ऑल दीज ह्या गोष्टींक आमकां मॅनपावर ऍडिशनल लागतलो जरी कमी प्रमाणान जाले. सो ह्यो सगळ्यो गोष्टी आमी करतात कारण इट इज अ कंपल्शन इट इज मँडेटरी अँड वी नीड टू फॉलो ऑल दीज थिंग्स इन ऑर्डर टू रेस्ट्रिक्ट ऑल दीज इव्हेंट्स. ओके हय SOPs सगळे तुम्ही फॉलो करतात म्हणता आता इफ जातलो कितके दीस वो पहिलीच्या सारखोच जातलो कळ्ळें न्ही. फ्रॉम 15-24 कळ्ळें न्ही. जसो पहिली जातले तितकेच दीस जातले. आनीक म्हणजे आमचे जे ऑडिटोरियम्स असतले जावं बाकीच्यो ऍक्टिव्हिटी आमचे लोकल रिक्रिएशनल इव्हेंट्स जाताले ताचेर आमी काटकसर करतले. एखादे वेळ आमी वी वील प्रिफर एक्झिबिटींग दी फिल्म्स ज्यो आमी मिरामार बीच आनीक जॉगर्स पार्क आल्तीन हाच्या जाग्यार करतले कारण वी वील प्रिफर डुईंग इट प्रोवायडेड लुकिंग ऍट दी पॅन्डेमिक सिच्युएशन ऍट दॅट टायम पॉईंट ऑफ टायम. म्हणजे आमकां वायड स्पेस मेळ्ळ्या जर जायत आनी थंय जर सोशल डिस्टन्सींग करपाक मेळ्ळें जाल्यार इट इज फिजिबल. सो आमी एक कॉम्पॅक्ट ऑडिटोरियमान भितर मस्तीपण करपाचें ना. जर आमकां वायड मिरामार बीच सारखो मेळटा आनी एक एक मिटराचे डिस्टन्स दवरून जर चेअर्स लावपाक मेळटा जाल्यार वी ट्राय अँड डू दॅट. सो मिनिमम आमकां जो जो फेस्टिवल रूप येवपाक जाय ते करपा खातीर आमच्या भितर. ओके ही आमची चर्चा फुडें व्हरयाच पूण त्या पयली घेवया एक ल्हानसो विसव.
विसा उपरांत परत एकदा येवकार. आता आमची चर्चा फुडें व्हरया. आतां आमी इफ्फी बद्दल उलयले, आतां आमी एक वेगळोच विशय घेवया, ESG कनेक्ट आसलेलो. सुभाष बाब, इफ्फी तुमी जानेवारीन स्टार्ट करता म्हटला, पूण इफ्फीचें रिनोवेशन काम चालू आसा. आतां कशें रिनोवेशन खंय कंप्लीट जावंक पावलां? इफ्फी पयलीं कंप्लीट जावंक पावतलें इफ्फीचें, सॉरी आयनॉक्साचें रिनोवेशन? डेफिनेटली आमी एखादे वेळ जर इफ्फी नोव्हेंबरान पसून जावपाचो जाला जर जायत जाल्यार वी हॅड पुल्ड ऑल आवर रिसोर्सीस आनी आमी तो करपाक शकताले. आतां कितें जाल्लें आसा की जे आयनॉक्साचें काम आसा जवळ जवळ ओवर 75% कंप्लीट जाल्लें आसा. इन अनादर 2 मंथ्स टायम इट विल गो टू इट्स फुलेस्ट कंप्लिशन. आनी ताच्या नंतर आमचे टार्गेट्स आसा बाय डिसेंबर हे ती थिएटर स्टार्ट करपाचे. वॉट वी हॅव गिवन दी प्रपोजल इनिशियली इट वॉज सपोज टू स्टार्ट इन द मंथ ऑफ नोव्हेंबर, पूण जे पॅन्डेमीक काळान भितर तांचे रिनोव्हेशन वर्क वॉज डिलेड बाय 2 मंथ्स अँड दे हॅव आस्क्ड फॉर दी टू म्हणजे तो जो डिले जाल्लो 2 महिन्याचो तांणी एक्सटेंशन मागिल्लें आसा कळ्ळें न्ही. आनी हो एक्सटेंशन आमी तांकां डिसेंबर पर्यंत दिल्लो आसा. डिसेंबराच्या फर्स्ट आमकां ट्रायल रन घेवपाक मेळपाकच जाय. आनी डिसेंबर एंड जालो आनी जानेवारी 15 हो आमच्या ट्रायल रन्स आसतले. एखादे वेळ प्रोजेक्टर, ऑडियो सिस्टम, सिटींग अरेंजमेंट, स्कुलिंग सिस्टम, बाकीच्यो ज्यो गजाली लागतात फॉर दी कम्फर्ट एज वेल एज फॉर दी विज्युअलिटी हे सगळे ऑडिटोरियम फुल्ली चेक करून वी वील गो फॉर दीस. And we are okay, very sure. Okay, if we ready, sajja astale nave Inox, renovated Inox. Nave Inox is not only nave Inox sajja astale, it would be one of the best theater in India. Okay. What they have claimed and what we have projected. पूर्ण हांगासर ऑपोजिशन म्हणता गोवा गव्हर्नमेंट खाली फुकट, बेश्टी गरज नसताना Inox रिनोवेट करपाक पैसे मोडटा. इथून किती स्कॅम आ, करप्शन आ, असे आरोप जाता. किती म्हणणे तुमचे? स्कॅमस्टर्स असतात, त्यांना सगळीकडे स्कॅमच दिसता. जर तुम्ही म्हणलं तसं पॉलिटिकल पार्टी झाले जर जायत, दे डोंट अंडरस्टँड द कॉन्सेप्ट व्हॉट वी हॅव यूज इन दिस. आय विल बी व्हेरी वोकल इन दिस. इनिशियली बिफोर हांव जॉईन जावच्या पहिली गोवा गव्हर्नमेंट वॉज थिंकिंग टू रिनोव्हेट इट बाय फ्रॉम द फंड्स ऑफ द गव्हर्नमेंट अँड इस्टिमेट वॉज डन टू द 20 क्रोर्सांचो इस्टिमेट केल्लो. वेन हांव जेन्ना जॉईन झालो आणि आमच्या अमित सतेजा CEO हांगा आयले, वी डिस्कस दी थिंग्स अलॉंग विथ आवर आमचे जे जनरल मॅनेजर असतले, बाकीचे जे कन्सर्न हे असतले. वी डिस्कस दॅट गव्हर्नमेंट ऍट दिस स्टेज इफ वी गिव्ह इट टू गव्हर्नमेंट टू रिनोव्हेट इट, इट विल हॅम्पर द वर्क. कळ्ळें न्ही? फायनान्शियल कन्स्ट्रेन असा आणि दिस इज नॉट द प्रायोरिटी, हे इश्यूज येतले. वॉट वी थॉट, आमी वो टोटल कॉन्सेप्ट चेंज केलो, आमचे स्पेसिफिकेशन काढले आणि आमी टेंडर केलो. व्हेवर वॉन्ट्स टू बिल्ड रिनोव्हेट दीस अँड ऑपरेट दीस, म्हणजे बिल्ड ऑपरेट टर्म्साचेर आमी केले. एज ऑफ टुडे गव्हर्नमेंट ऑर ESG हॅज नॉट स्पेंड अ सिंगल रुपी. एक रुपया स्पेंड करनासतना 20 crores वर्थ वर्क ऑफ रिनोव्हेशन अँड रिफर्बिशमेंट वी गॉट इट डन फ्रॉम the highest bidder. Bidder mhlaya it is not only that they have put their investment to the extent of I exactly to sangpak shakna, but initially our budget was 20 crores, our specifications were drawn to the extent of 20 crores. The same specifications we had advertised and we got the highest quote who will pay the highest rent per month. Okay. Rentals ye given ami kelne. So okay. There were 2 parties who had participated in the bid and Inox was the highest. Okay. Ami 1 rupya kharch karnasthana okay amka bid je mhelle asa ki 54 lakhs per month amka bhade melpache. Okay. Which was earlier 20 lakhs per month for from 2004 onwards. Ami 54 lakhs mhanje kitle mote pramanan amka revenue generate javpak shakta. Secondly, this is not 54 lakhs, आम्ही 15 वर्षांचा कॉन्ट्रॅक्ट केला असा. 5% इन्क्रिमेंटल
ओवर अँड अबाव द लास्ट इयर्स रेंटल्स प्रत्येक महिन्याक हे आम्ही केल्ले आसा. सो वी हॅव टेकन केअर ऑफ दीस म्हणजे रेव्हेन्यूज फॉर अनादर 15 इयर्स. एट द एंड ऑफ 15th इयर आय एम व्हेरी शुअर दिस टोटल मंथली रेंट अबाव 1 crore. जे 20 lakh केल्ले ते आयज 54 lakh आसा. वेन वी एंड अप द कॉन्ट्रॅक्ट दॅट विल गो टू 1 lakh per month. सो दिस इज अवर अचीवमेंट. सो ऑल दोज हू आर सेईंग दॅट इन दिस पॅन्डेमिक सिच्युएशन where there is a financial crunch in the government treasury, the unnecessary kharch karta man. Another thing everybody feels, mainly most of the people feel, that the government is spending on ESG. ESG ek rupya che grant hanga na ami to edo world of festival organize kartat to the extent of 16, 17, 18, 20 crores. Ye sagle organize kart astana जे किती टेंडर्स काढतात ते टेंडरचा जो ऍक्च्युअल वर्क एक्सपेंडिचर असा तितकोच सरकार कॉन्ट्रॅक्टर पे करता. पण टू गेट दिस इव्हेंट ऑर्गनाइज आमच्याकडे साधारण 45 to 50 लोक आमचे असतात. त्यांचे खातीर सॅलरी कंपोनंट पासून सरकार दिना. फॉर ऑल दीस त्यांचे जे ओव्हरहेड्स असतले टू रन द ईएसजी अँड ऑल दीस बिग प्रिमाइस, आमचे इलेक्ट्रिसिटी बिल असतली, वॉटर बिल्स असतली, सेक्युरिटीज असतले, व सगळो खर्च ईएसजी आपल्या खर्चातल्यान करतो. म्हणजे आम्ही कसे करतात, वी जनरेट द रेव्हेन्यू, वी ऑर्गनाइज इव्हेंट्स फॉर सम अदर प्रायव्हेट पार्टीज ऑल्सो, अदर गव्हर्नमेंट ऑल्सो, अँड वी जनरेट द फंड अँड वी यूज इट. सो गव्हर्नमेंट इन शॉर्ट गव्हर्नमेंट गिव्ह अस सिंगल रुपी ग्रांट आयदर सॅलरी ऑर वरीड. सो कोणी कंपन्यांनी भिवपाची गरज ना या पॅन्डेमिक काळा भीतर पासून आम्ही वडले कळे. पण जेव्हा तुम्ही हे जे हातीन घेतले ईएसजीच्या व्हाईस चेअरमनची दोरा हातीन घेतली त्यांना तुमचे रॅलिगेशन्स झाले किदे एक पॉलिटिकल मनशा एक पॉलिटिकल बॅकग्राऊंड असला पॉलिटिकल पार्टीचं बॅकग्राऊंड असलेल्या ईएसजीच्या हेजेर बसयल्यात. आता तुम्ही सांगा तुम्ही ही धुरा घेतलेल्या कशी ईएसजीची सांगला आणि हे आरोप असा त्याचे तुम्ही कसे फेटायतात. ओके, पॉलिटिकल मनीस वो हातून म्हणजे एंटरटेनमेंट आसपाक शकना. पॉलिटिकल मनीस म्हणजे सामके रूड असतात, वो कॉन्सेप्टच वेगळो. आम्ही जेव्हा हंगा आयले त्यांना म्हाका कळले की ईएसजी भीतर नीड्स टू बी इम्प्रूव्हमेंट. आता हातून भीतर एक ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर असा, तो स्ट्रक्चर पॉलिसी आम्ही केली, स्टँडर्ड ऑपरेटिंग सिस्टम्स असतात त्यो प्लेस घालपाच्यो केल्यो. हांव जेव्हा जॉईन झालो त्यांना पहिली गोष्ट माझ्या निदर्शनात आयली ती म्हणजे 2012 आमचे फायनान्शियल अकाउंट्स फायनलाइज झाले ना, ऑडिट झाले ना, 2012 आमचे इन्कम टॅक्स रिटर्न फायल झाले ना. 2012 ते आम्ही 2020 पर्यंत आयले असतात. माझी पहिली प्रायोरिटी आशिल्ली की टू सेट ऑल दीस इन प्लेस. म्हणजेच 2012 to 2019 आतापर्यंत आम्ही 1 वर्षा भीतर हे सगळे ऑडिट करून घेतले, अकाउंट फायनलायझेशन केले, रिकन्स्ट्रक्शन केले. जे पण इंटरनल ऑडिटर्स असतले किंवा बाकीच्यो स्टॅच्युटरी ऑडिटर्स असतले त्यांचे सगळे सगळे चेंज करून घेतले. इन्कम टॅक्साची केस मुंबई हायकोर्ट ऑफ मुंबई हातून भीतर हे आशिली, पेंडिंग आशिली. वी गॉट इट इन आवर फेवर बाय पुटिंग ऑल गुड ॲडव्होकेट्स. आमचे इन्कम टॅक्स फायलिंगही झाले. सेकंडली आमचे ईएसजी म्हणून जे रजिस्ट्रेशन आशिले इट वॉज लॅप्स्ड इन 2015 लॅप्स झाले 5 वर्षांनी. आम्ही परत आता रिरजिस्ट्रेशन केले. ऑल दोज मँडेटरी थिंग्स वी कॉम्प्लायड अँड ओनली देन वी गॉट दिस. आता तुम्ही हे सगळे अचीवमेंट सांगले, सगळे तुमचे अचीवमेंट सांगले, पण आता खयची एक बॉलिवूड फिल्म म्हणणार नाही खयची जे खयची फिल्म असो, खयच्या स्टेटीतली फिल्म असो, बॉलिवूड फिल्म असो, ज्यांना गोयात शूटिंग करूक जाय ईएसजीची त्यांना परमिशन जाय पडत. ईएसजी परमिशन इज मँडेटरी. काय महिन्या पहिली पूनम पांडेने एक न्यूड व्हिडिओ शूट केला. इट्स नॉट वॉज अ नॉट जस्ट अ ऑर्डिनरी व्हिडिओ, अ प्रोफेशनल व्हिडिओ असलो. तो ईएसजीन परमिशन दिल्ली असलो व्हिडिओ बी हे करपाक. नो, ईएसजी इज अ म्हणजे आमच्या खंयचोय जर शूटिंग फिल्म शूटिंग जाता अँड इट इज फॉर द कमर्शियल पर्पज जाल्यार ईएसजीचे परमिशन हे मँडेटरी. आता परमिशन घेतले ना घेतले हाच्या फाटल्यान वी आर नॉट द वॉट यू कॉल दॅट, वी डू नॉट हॅव अ ज्युडिशियल पॉवर
टू गो अँड चेक ऑर क्वेश्चन ऑर पेनलाइज देम. ओके, आमच्याकडच्या परमिशन घेतले जर जायच झाल्यावर वी वुड हॅव प्लेस समबडी टू सी व्हॉट इज द कॉन्टेंट दॅट दे आर शूटिंग. ओके, पण कोणी जर स्वतःच्या मर्जीन खंय वता जर जायत आणि खंय शूट करता, कोणी एकटो बिचार न्यूड वॉकिंग केले किंवा रनिंग केले, तोय एक विषय आशिल्लो. असले विषय हाऊ कॅन वी कंट्रोल वेन वी आर नॉट, वी डू नॉट हॅव द पॉवर्स ऑर ज्युडिशियल पॉवर्स टू पेनलाइज देम. सो वी हॅव मेड अ प्रोसिजर. आता एक आम्ही पॉलिसी तयार करतात, फिल्म शूटिंग पॉलिसी नवी, म्हणजे रिवाइज करतात आणि त्यातून हे ॲड ऑन करतात. वी विल आस्क विथ द गव्हर्नमेंट सर्टन पॉवर्स फॉर अस टू क्वेश्चन देम, टू इन्स्पेक्ट द शूटिंग अँड इफ नेसेसरी टू पेनलाइज देम. सो हे लॉ डिपार्टमेंटाक जर वेट जाऊन जर आमकां हे पॉवर्स मेळ्ळे जाल्यार डेफिनेटली वी विल बिल्ड अप अवर टीम. म्हणजे फ्लाईंग स्क्वॉड बी कशें आसता, त्या जाग्यार खुबशे आरटीओ कडेन आसता किंवा कलेक्टरा कडेन आसता, खंय हिल कटिंग जाता, असले फ्लाईंग स्क्वॉड जर आम्ही केले जर जाय, डेफिनेटली वी विल बी एबल टू कंट्रोल ऑल सच इलिगल ऍक्टिव्हिटीज विच आर हॅपनिंग इन गोवा. अँड आय एम व्हेरी शुअर वी विल, आय हॅव डिस्कस दिस विथ दी चीफ ऑनरेबल चीफ मिनिस्टर ऑल्सो, बिकॉज राईट नाव एज ऑफ टुडे देर आर लॉट ऑफ इलिगल शूटिंग विच आर हॅपनिंग ऑन ऑल ओवर प्लेसिस अँड नोबडी हॅज अ कंट्रोल ऑन दॅट. सो वी वुड लाईक टू डिस्कस दिस इश्यू with all the officer, concerned officer, the police authorities, magir je home ministry asa, hanche kaden saglyani busun ek tajer nirnay gyupachi atyanta garaj asa, tyamule ashe je nude videos jatat ani ajer control yetlo. Hoy ani thode drugs related films ata tum esg tenka permission dita magir गोयचे ना म्हणटा ते सामकेच पिड्ड्यार करून उडयतात. म्हणल्यार गोंयकार म्हणटा तो गोंयकाराची इमेज म्हणटा ती बॉलिवूड एक स्पॉयल करता. ह्या पिक्चरांक असले पिक्चरांची शूटिंग गोंयांत जावपाक हेंचे कडेन कितें कंट्रोल आसा यशजीचो? आमी डेफिनेटली आमी कितें केल्या, पयलींच्या पॉलिसी प्रमाणे आमचे कडेन कंट्रोल ना, बट वॉट पॉलिसी वॉट वी हॅव ड्राफ्टेड एज ऑफ टुडे विच इज इन द प्रोसेस and which is gone for the approval with the honorable chief minister. Okay, what we have done is whoever is going to shoot in Goa, ami tanka content vicharatle, tanche content getle, kasli bhya astale, and we will place our people with the ye mhanje tanche je shooting ya production jata ya production acher amche mis astale, we will give them the approval if certain scenes which are mhanje akuna sarkoiche badnami javpak shakta, we will put in. So this policy is been drafted now. Looking at ani ek fati film jalle tatun bitar drugs cha khup moto he jalo ani Goa was mhanje dakhayle ki Goyan bitar drugs khup a. Okay, we will have a control on that. Yeah, tar he amche straight forward charcha satra hanga sapta. सुभाष बाब, आम्ही तुमचे उपकारी, तुम्ही आमच्या कार्यावळी भितर आयले आणि ह्या विषयाचेर चर्चा केली. तर परत मिळूया एक नवी चर्चा घेऊन, त्या म्हणसर पळत रावात स्ट्रेट फॉरवर्ड आणि गोवा 365. मोग असं.